नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण असा अंडा मसाला बनवणार आहोत अशा प्रकारे जर घरात अंडा मसाला बनवला तर लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण बनवायची गरज नाही तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मसाला तयार करणार आहोत तुम्हाला मी हा अंडा मसाला कसा बनवला हे पाहायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहेत ते, ते सुरुवातीला बघून घेऊयात इथे एका पातेलीमध्ये मी सहा अंडे उकडून घेतले आहेत गार झाल्यावर आपण त्याची साल काढून घेणार आहोत तीन कांदे बारीक चिरून घेतले आहेत तीन टोमॅटो बारीक चिरलेला आहे एक मिरची मी उभी चिरून घेतली आहे अर्धा चमचे जिरे घेतले आहेत दोन तमालपत्र एक मसाला वेलची दोन दालचिनीचे तुकडे दोन वेलदोडे इथे मी चार मिरे घेतली आहे आणि दोन लवंग घेतले आहे अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धन्य पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट दीड चमचा साधं लाल तिखट अर्धा चमचा घरगुती गरम मसाला अद्रक आणि लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीपुरतं मीठ बटर घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आपले अंडे आता गार झाले आहेत आपण साल काढून अशा प्रकारे अंड्यांना छिद्र करून घेणार आहोत अंड्यांना आपण छिद्र केल्यामुळे अंडे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते फुटणार नाहीत व मसालाही छिद्र केल्यामुळे अगदी व्यवस्थित आतपर्यंत मुरेल अंड्यांना आपण थोडी हळद लावून घेणार आहोत त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं मीठ टाकून घेऊयात मीठ आपल्याला अगदी कमी टाकायचं आहे कारण मीठ टाकल्यामुळे अंड्यांना पाणी सुटतं त्यामुळे थोडं मीठ आपण इथे टाकलेलं आहे आणि मीठ व लाल तिखट आपल्याला अंड्यांना व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं आहे तुम्ही हे अंडे पाच ते दहा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच अंडे फ्राय केले तरीही चालेल आपण आता एका कढईत थोडं तेल घेऊयात अंडे फ्राय करायला आपल्याला फार जास्त तेल लागत नाही तर अगदी थोड्या तेलामध्ये अंडे व्यवस्थित फ्राय होतात आपण त्यामध्ये अंडे टाकून घेतले आहेत फार जास्त वेळ आपल्याला अंडे फ्राय करायचे नाहीत कारण जास्त वेळ जर अंडे आपण फ्राय केले तर ते चिवट होतात त्यामुळे अगदी थोडा वेळ आपल्याला अंडे फ्राय होऊ द्यायचे आहेत गॅस कमी ठेवायचा आहे आता आपले अंडे फ्राय झालेले आहेत अर्धा ते एक मिनटं आपल्याला फक्त ही अंडी फ्राय करायची आहेत आपण अंडा मसाला बनवायला सुरुवात करूयात एका पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्येच एक चमचा बटर टाकून घेतला आहे बटर टाकल्यामुळे आपल्या अंडा मसाल्याची चव खूप छान येते आपलं बटर आता व्यवस्थित वितळलं आहे तेलही गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण सगळे सुके मसाले टाकून घेणार आहोत यामध्ये दालचिनी लवंग मिरी वेलदोडे तमालपत्र टाकलेलं आहे जरा वेळ आपण मसाले फ्राय करून घेतले आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतला आहे कांदा आपल्याला अगदी बारीक चिरायचा आहे आता आपला कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा आपण बारीक चिरल्यावर आपल्या अंडा मसाल्याची ग्रेव्ही छान थिक होते एक मिरची मी उभी चिरून घेतली आहे ती टाकलेली आहे लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि अद्रक किसून घेतलेला आहे त्याचीही आपण पेस्ट केलेली नाही व तोही आपण अर्धा मिनटं तेलावर फ्राय करून घेणार आहोत सुरुवातीला जर तेलामध्ये आणि लसूण टाकलं तर मग ते लवकर जळतं त्यामुळे कांदा आपल्याला थोडा फ्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अद्रकणी लसूण टाकायचं आहे त्यामुळे आपल्या ग्रेवीची चव खूप छान येते अर्धा ते एक मिनटं आपण आणि लसूण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणाही चालला गेलेला आहे आता आपण जिरा पावडर आणि धना पावडर यामध्ये टाकून घेतली आहे तिखट टाकलं आहे लाल तिखट कश्मिरी लाल तिखट टाकलं आहे आणि गरम मसाला टाकला आहे घरचा हळद टाकून घेतली आहे आता आपल्याला मसालेही तेलामध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत जरा वेळ आपण मसाले तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो आपल्याला लगेचच टाकायचं आहे त्यामुळे आपले मसाले जळत नाहीत मीठ टाकून घेतलं आहे मी संपूर्ण भाजीचं मीठ मी आत्ताच टाकलेलं आहे मीठ सुरुवातीला टाकलेलं आहे त्यामुळे आपले टोमॅटो अगदी लवकर नरम होतील आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊयात म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि टोमॅटोही लवकर शिजतील पाणी आपल्याला सुरुवातीला फार जास्त टाकायचं नाही तर अगदी थोडं पाणी मी इथे टाकलेलं आहे टोमॅटो शिजण्यापुरतं पाणी इथे वापरलं आहे टोमॅटो आपल्याला झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायची आहेत दोन मिनटांनी आपण बघूयात आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत आपण पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित कालवून घेऊयात जेणेकरून टोमॅटोची ग्रेव्ही तयार होईल टोमॅटोमधलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे अजून आपण त्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी टाकून घेऊयात आपण जितकी ही ग्रेव्ही छान शिजवू तितकी आपल्या अंडा मसाल्याला छान चव येणार आहे अजून त्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पुन्हा तीन मिनटं मी झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घेतली आहे आता आपण यामध्ये कसुरी मेथी टाकून घेतली आहे व आपले फ्राय केलेले अंडे देखील टाकून घेतले आहेत अंडे आपण सुरुवातीलाच उकळून घेतले आहेत त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही नीट शिजवून मगच त्यामध्ये अंडे टाकायचे आहेत कारण त्यानंतर आपल्याला जास्त वेळ अंडे शिजवायचे नाहीत पुन्हा एक चमचा बटर आपण शेवटी टाकून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे अंडे ग्रेव्हीत टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटं कमी गॅसवर हे अंडे राहू द्यायचे आहेत जेणेकरून अंड्यांमध्ये आतपर्यंत ग्रेवी जाईल आणि अंड्याची चव आतूनही खूप छान येईल तुम्ही पाहू शकतात आपली अंड्यांची छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात की आपली अंडा मसाल्याची ग्रेवी किती छान झालेली आहे तिचा रंगही खूप छान आलेला आहे आणि ग्रेव्ही फार जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर अगदी परफेक्ट अशी अंडा मसाल्याची ग्रेवी तयार झालेली आहे हा अंडा मसाला तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकतात किंवा भाकरीबरोबर भाताबरोबर सगळ्यांबरोबर खूप छान लागतो आपण यामध्ये वरूनही बटर टाकलेले असल्यामुळे छान ढाब्यासारखी हा अंडा मसाल्याची चव येते तुम्हीही अशा पद्धतीने अंडा मसाला नक्कीच करून बघा तुम्हाला जर हा अंडा मसाला आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद